नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षण संस्था चालकांच्या एका निर्णयामुळे शाळा आणि शिक्षकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली असून राज्य सरकारला नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर पवित्रच्या अधिसूचनेचा प्रभाव संपला शिक्षण संस्थांचा दावा उच्च न्यायालयामध्ये याचिका जिल्हा परिषदेअंतर्गतच्या माध्यमिक शाळांमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती करण्यासाठी बावीस जून दोन हजार सतरा रोजी जारी अधिसूचनेचा प्रभाव संपला आहे असा दावा विदर्भातील एकशे तीस शिक्षण संस्थांनी केला आहे यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे ही अधिसूचना जारी झाल्यानंतर पहिल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यानच दोन्ही सभागृहांमध्ये ती मंजूर करून घेणे आवश्यक होते परंतु या कायदेशीर तरतुदीचे पाच वर्षे लोटूनही पालन करण्यात आलेले नाही परिणामी अधिसूचनेचा प्रभाव संपला आहे करिता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती करणे बंधनकारक केले जाऊ शकत नाही असेही शिक्षण संस्थांचे म्हणणे आहे तर राज्य सरकारला नोटीस उच्च न्यायालयाने सोमवारी शालेय शिक्षण विभागाचे सचिव शिक्षण आयुक्त व विदर्भातील सर्व जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर चार आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणावर न्यायमूर्ती दिय अतुल चांदूरकर व अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकाकर्त्यांतर्फे अॅडव्होकेट भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली